नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार एकवीसला या ठिकाणी नवीन एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते आहे उद्योग निरीक्षक या पदासंदर्भात उद्योग निरीक्षक हे पद या ठिकाणी एम पी एस सी मार्फत भरले जाणार आहे ग्रुप सीची जी एक्झाम होते कंबाईन ग्रुप सी त्या पद्धतीने या ठिकाणी हे पद भरले जाणार आहे बघा महाराष्ट्र शासनाचं जे उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील जे उद्योग संचालनालय आहे त्यामध्ये उद्योग निरीक्षक नावाचं गट कचं पद आहे त्याच्या पात्रता त्याचे वयोमर्यादा आणि इतर निकष या ठिकाणी या राजपत्रात प्रसिद्ध केलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि मित्रांनो याची एक किमान शंभर जागांची कमीत कमी शंभर जागा मग जास्तीत जास्तीत जास्त किती असू शकतात तेवढ्या जागांची ॲड आगामी काही कालावधीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आतापासूनच या पदाचा अभ्यास सुरू करून टाकावा असं मला वाटतं बघा पहिला मुद्दा सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस असं म्हटलं गेलं आहे उद्योग निरीक्षक गट क त्यामध्ये मग आयोग म्हणजे एम पी एस सी पदवी म्हणजे विद्यापीठाची पदवी संचालनालय ऊर्जा व कामगार विभागांतर्गतचं ते संचालनालय आणि शासन म्हणजे महाराष्ट्र शासन या व्याख्या इथे केलेल्या आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्यासाठी आहे तो म्हणजे संदर्भात सगळ्यात महत्वाचं कारण बरेच जण इथे प्रश्न विचारत होते की पात्रता नेमकी काय असेल या पदासाठी बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पहिली पात्रता तुमच्या समोर दिसते आहे ती म्हणजे संचालनालयातील टिप्पणी सहाय्यक हे जे पद आहे अथवा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी हे जे पद आहे हे धारण करणारे व त्या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा आहे तसेच उद्योग निरीक्षक गट क पदाकरिता विकल्प दिलेले आणि ज्यांनी पर्यायविक्स पदावरील पदोन्नती करता संचालनाकडून घेण्यात येणारी जी विभागीय परीक्षा आहे ती उत्तीर्ण केली आहे किंवा के ज्यांना त्या परीक्षेतून सूट मिळाली आहे अशा व्यक्तीमधून सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती देण्यात येईल म्हणजे पदोन्नतीद्वारे जे भरले जाणार आहेत पदं त्यांच्यासाठी किमान तीन वर्ष आणि इतर मग त्या विभागीय परीक्षेचे वगैरे ज्या अटी आहेत त्या तुम्हाला सांगितल्या आहेत आता दुसरी निवड या ठिकाणी होणार आहे ती म्हणजे स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून म्हणजे आपण एम पी एस सी मार्फत आयोगाकडून होणार आहे आणि त्या ठिकाणी त्या परीक्षेच्या आधारावर नामनिर्देशन होणार आहे मग इथे काय असलं पाहिजे इथे वयोमर्यादा काय असावी तर किमान एकोणवीस वर्ष आणि कमाल अडुतीस वर्ष जे मागास प्रवर्गातील व्यक्ती आहेत त्यांना त्रेचाळीस वर्ष इथपर्यंत वयाची सूट आहे इत है। आता इतर अहर्ता काय मग शैक्षणिक अहर्ता काय असाव्या तर संविधानिक विद्यापीठाची जे आपण युनिव्हर्सिटीची पदवी म्हणतो किंवा अभियांत्रिकीमधील ओके विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ज्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी आहे स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या व वास्तुविद्या असेल नगर रचना या विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका असली पाहिजे पदविका म्हटलंय इथे पदविकेबद्दल बोलतोय आपण पदविका जी आहे अभियांत्रिकेमधील त्याला काही अपवाद आहेत ते, आहे, ते सोडले तरी इतर पदविका चालेल किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्या विद्यापीठाची पदवी सरळ सरळ बी एस सी पास असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी ही परीक्षा देता येणार आहे पुढे नियम तीन येथे नमूद पदावर पदोन्नतीने किंवा नामनिर्देशनाने करावायाची नियुक्ती बघा हा मुद्दा फार महत्वाचा आहे मित्रांनो जी पदोन्नतीने हे जे पदं भरले जाणार आहेत ते किती टक्के पदोन्नतीने पंचवीस टक्के आणि डायरेक्ट एम पी एस सी मार्फत पंच्याहत्तर टक्के भरण्यात येतील असं म्हटलेलं आहे पदोन्नतीने जर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल अर्थप्राप्त व्यक्ती तर आयोगाशी विचार विनिमय करून या ठिकाणी हे प्रमाण शिथिल करता येऊ शकतं ते डायरेक्ट परीक्षेमधून सुद्धा ती पदं भरता येऊ शकतात त्याच्यानंतर पुढे प्रशिक्षण परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवणे असणे जी सेवापरुषोत्तर परीक्षा असते त्या संदर्भातला नियमसुद्धा इथे आहे पुढे हिंदी मराठी भाषा परीक्षा असते मित्रांनो म्हणजे तुमचं त्या ठिकाणी पदोन्नती पूर्वी भाषा परीक्षा हिंदी असेल किंवा मराठी या पास होणे आवश्यक आहे किंवा मग ऑलरेडी तुमचे ते दहावीला विषय असतील मराठी आणि हिंदी तर मग तुम्हाला सूट मिळून जाते पुढे तुमच्यासाठी या ठिकाणी म्हटलेलं आहे की या परीक्षा उत्तीर्ण नसतील तर त्या तुम्हाला उत्तीर्ण होणं आवश्यक राहील अन्यथा तुमची वार्षिक वेतनवाढ होणार नाही आणि पुढे वरिष्ठ पदावर पदोन्नती होणार नाही हे लक्षात घ्या पुढचा मुद्दा येतो एम एस सी आय टी संदर्भात संगणक हाताळणी ज्ञान अर्हता प्रमाणपत्र जे आहे ते बघा पदोन्नतीपूर्वी संगणक अर्ता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने केलेल्या नियमानुसार ती पात्रता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही परीक्षा द्याल त्यावेळेस एखाद्या वेळेस जरी तुमच्याकडे नसेल एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तरीसुद्धा चालू शकतं मात्र पुढे तुम्हाला ती धारण करावं लागेल पण तुम्ही एम एस सी आय टी करून ठेवा मित्रांनो शासकीय नोकऱ्यांसाठी आपल्याला माहिती आहे की एम एस सी आय टी हे पद अत्यावश्यक आहे त्याच्यामुळे ते, ते काढूनच ठेवा असं माझं मत आहे पुढे तुम्ही जर बघितलं संगणक अहरत प्रमाणपत्र जर नसेल तर त्या ठिकाणी ती धारण करावं लागेल अन्यथा वेतनवाढ आणि पदोन्नती त्या ठिकाणी थांबणार आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढचे मुद्दे आहे ते म्हणजे लहान कुटुंबाचं प्र प्रतिज्ञापत्र म्हणजे काय थोडक्यात मित्रांनो की दोनपेक्षा जास्त अपत्य नसावी ओके ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य आहे दोन हजार एक नंतर ते या ठिकाणी शासकीय नोकरीला अपात्र ठरतात असा याचा अर्थ आहे बघा दोनपेक्षा अधिक अपत्य नियुक्तीच्या वेळेस हयात जर असेल तर शासकीय नियुक्तीसाठी उमेदवार अपात्र ठरणार आहे आणि जर नंतर एखाद्याने खोटं त्या ठिकाणी दाखल केलं की यस आणि भविष्यात जर सिद्ध झालं की यस दोनपेक्षा अधिक मुलं आहे तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते महाराष्ट्रामध्ये कोठेही बदली होऊ शकते हा मुद्दासुद्धा इथे स्पष्ट केलेला आहे बघा अशा पद्धतीने हा आदेश आलेला आहे ही जी पी डी एफ आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आपलं टेलिग्राम चॅनल एम पी एस सी स्पर्धा विश्व ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे आपण ग्रुपही बनवलेला आहे दुसरं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर आपण उद्योग निरीक्षकसाठी गट कचा कोर्ससुद्धा लाँच केलेला आहे आणि अत्यंत म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला तयारी करायची आहे आतापासून लाईव्ह लेक्चर्स असतील नोट्स आपण याच्यात पुरवतो आहोत इतर मटेरियल पुरवतो आहोत तुम्ही नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला अभ्यास आतापासूनच सुरू करा बघा ॲप्लिकेशनवर या ठिकाणी आपण कोर्स डेव्हलप केला आहे कंबाईन ग्रुप सी टॅक्स असिस्टंट एक्साईज क्लर्क आणि उद्योग निरीक्षकसाठी सुद्धा हा कोर्स चालणार आहे कालावधी दोन वर्ष आहे ऑफर असेल तेव्हा थोडासा कालावधी कमी जास्त होत असतो मात्र याच्यामध्ये सगळं आहे अतिसंभाव्य टेस्ट आहे आठशे नऊशे व्हिडिओ आहे लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत डाऊट सॉल्व्हिंग सेशन असणार आहे इतर चारशे नव्वद प्लस ताने टेस्ट पी डी एफ आहेत आणि टेस्टसुद्धा आपण डेव्हलप करतो आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा एस टी आय आर सी पी आणि आपला अभ्यास आतापासून सुरू करा चला सगळ्यांनी लाईक करा आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करा आणि अभ्यास चालू ठेवा थांबूया धन्यवाद